वर्षांनंतर 12वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. 2 वर्ष आधीच कॉलेजेस बंद असल्याने विद्यार्थ्यांनी कसा बसा आपला अभ्यासक्रम हा पूर्ण करून परीक्षेची तयारी केली आहे. पण 12वीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर दिला, मात्र दुसऱ्या पेपर देण्याआधीच महावितरण विभागाने थकीत बिलासाठी जिल्ह्यातील कातनेश्वर आणि परिसरातील गावाचा विद्युत पुरवठा खंडित केलाय. ऐन परीक्षेच्या तोंडावर गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात जातंय की काय अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावते आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं विद्यार्थी मिळेल त्या साधनांचा आधार घेत परीक्षेची तयारी करतात. दरम्यान खासदार संजय जाधव यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना परीक्षा काळात विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. खासदारांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय आणि शेअरही केला जातोय.